अकेश मसे आणि प्रदीप धेंडे ही सलामीची जोडी पाहतोय आपण. डाकोरा त्याचा फलंदाज अकेश हा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. त्यानंतर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण प्रदीप धेंडे याला. तर पहिल्या षटकात आतल्यासाठी गोलंदाज, पहिला चेंडू ब्लॉकॉल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न. अपील झाली होती मात्र अपील ही फेटाळून लावली जात आहे. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. आकेश मसे आणि प्रदीप धेंडे ही सलामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जयेश. तर पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. पंच काहीतरी डिसिजन घेत आहेत. आता सलग चौथा दिवस चांगली अंपायरिंग पाहायला मिळतंय. साईना डुकले असेल, किरण टोकरे असेल, त्यानंतर भरत. आपण पाहतोय फुलटा चेंडू आणि या फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. आणि पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू आहे नो. 1+6 म्हणजे 7 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइड ला केल्या जातो. मात्र यावेळेस लाईन आणि लेंथ ही चांगली पाहायला मिळते. तर ओमसाई स्फोट वावली संघाला इथे वॉर्निंग दिली जाते की आपला 12वा प्रतिनिधी या ओव्हरच्या अगोदर जर आला नाही तर तुम्हाला 2 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल. ड्रेसिंग कंपल्सरी आहे 12 प्लेयर साठी देखील. आपला 12 प्लेयर अजूनही इथे आलेला नाहीये. जर या ओव्हर नंतर जर आला तर आपल्याला 2 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या. हवेस स्वीप केला जातोय आणि हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राच्या डोक्यावरून 7 धावांसाठी षटकार. आलाय या षटकारने सुद्धा फलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. पहिल्या 3 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर फुलटा चेंडू नो, त्याच्यावरती आलेल्या 6 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. पुन्हा एकदा फुलटा चेंडू घेतलाय. चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये आणि हा देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मिळतील 4 धावा. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आकेश मसे मार्फत आणि 4 धावा त्याने जमवल्यात. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडूला केलाय झेल ड्रॉप. झेलची संधी तर सुटली गेले. एकदा कंप्लीट झाल्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय. त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत.
सहज सोपा झेल इथे सुटला गेलाय असं म्हणाले की हरकत नाहीये, कारण आकाश मसेच आकेश मसे चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला तुम्ही जीवनदान देता तर नक्कीच हे महागात पडू शकते शतरक्षण करणाऱ्या संघाला। आताच आमच्या मंचावरती आगमन झालंय माननीय श्री किरणजी कासरे यांचं इथे आगमन झालंय, उपसरपंच कुंभार शिव। या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत, शेवटचा चेंडू अजूनही बाकी असेल, 10 फलकावर धावा लागल्या त्या 19 धावा, शेवटचा बॉल पावरीच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आतापर्यंत झालाय। पुन्हा एकदा फुलल यांचा चेंडू, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय ऑन साईडला, शतरक्षक दूरवरून चेंडूवरती आला होता, खराब शतरक्षण झालंय, त्याचा पुन्हा एकदा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी, दोन धावा कंप्लीट। या दोन धावेनिशी 10 फलक जाऊन पोहोचलंय 21 या धावसंख्येवरती, आणि मला वाटतं अजूनही 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित झालेला नाहीये, तेच कारण आहे की दोन धावांची पेनल्टी इथे दिली जात आहे ओमसाई वाहुली या संघाला, म्हणजे या दोन धावा ऍड केल्या जातील, 23 धावा या 10 फलकावरती पाहायला मिळतील। आपण ही स्पर्धा पाहते आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते आणि या स्पर्धेचे भरपूर नियम आहेत, त्या नियमांचं पालन तुम्हाला करणं गरजेचं आहे, जर त्या नियमांचं तुम्ही जर उल्लंघन केलं तर तुम्हाला दंडित केलं जाईल, आणि इथे दंडित केलं जात आहे ओमसाई वावली या संघाला, कारण 1 ओव्हर झालेली आहे आणि त्याचा 12वा प्रतिनिधी आपण पाहतोय ड्रेसिंग मध्ये नाहीये, तेच कारण की त्यांना दोन धाव्यांची पेनल्टी इथे दिली जात आहे। पहिल्या ओव्हर मध्ये 10 फलकावरती धावा लागल्या होत्या 21 आणि पेनल्टीच्या स्वरूपात 2 धावा म्हणजे 23 धावा या 10 फलकावरती पाहायला मिळतात। पहिल्या ओव्हर मध्ये थोडीशी खराब कामगिरी, थोडीशी नाही तर भरपूर खराब कामगिरी ही पाहायला मिळाली जयेश मार्फत, तर 23 धावा 10 फलकावरती बिनबाद 23 धावा। तर पुढचा चेंडू हॅवलेस, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, हॅवलेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाहीये, तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी आणि पंच दर्शवत आहेत की हा चेंडू देखील नो आहे, पंचांचा निर्णय अंतिम असेल, आपल्याकडे थर्ड अंपायर नाहीये, आपल्याकडे थर्ड अंपायर नाहीये लक्षात घ्या, जो पंच निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल, कारण हा चेंडू जर बघितला तर कमरेच्या वरती होता आणि कमरेच्या वरती जर चेंडू असेल तर पंच नक्कीच तुम्हाला दंडित करतील, नो चेंडू घोषित केलाय पंचांनी, बिमर चेंडू म्हणजे 1+1 पुन्हा एकदा पाहायला मिळतील या दोन धावा, या दोन धावेनिशी 10 फलक जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती। पुढचा चेंडू असेल फ्री हिट, उघडे डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट, एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल आकेश या फलंदाजासाठी, आणि मोठा फटका खेळला जातोय, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक आहे डीप मध्ये, मात्र मला वाटते काहीतरी चुकी झाली असावी कारण जे रिएक्शन आलंय, तर पंचांचा इशारा होतोय की या 6 धावा, मुक्त फटके खेळण्याची संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय आकेश या फलंदाजाने, 6 धावा। तर या षटकाराने 10 फलक जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवरती, तर विनंती असेल आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी असोसिएशन चे उपाध्यक्ष कपिलजी कासरे, कुंभार शिव, त्यानंतर गणेशजी सापटे उपाध्यक्ष गंगारापाडा यांना विनंती असेल की आमच्या VIP डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हा, आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी असोसिएशन चे उपाध्यक्ष कपिलजी कासरे यांना विनंती असेल की आमच्या VIP डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हा। त्यानंतर गणेशजी सापटे हे देखील उपाध्यक्ष आहेत गंगारापाडा, त्यांना देखील विनंती असेल की आमच्या VIP डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हा। या दरम्यान चौकार आलाय बाईच्या स्वरूपात, 10 फलक 4 ने पुढे सरसावलाय 35 धावा, त्यावेळेस मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावलाय शतरक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला फेकेल तोपर्यंत 1 धाव ही वेगाने कंप्लीट केली गेली, एका धावीनिशी 10 फलक जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवरती। 10 फलक जर बघितला तर डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना ज्या प्रकारे फलंदाजी होतोय आकेश मार्फत आणि त्याला साथ देत आहे तो म्हणजे प्रदीप धिंडे
प्रदीप धिंडे आतापर्यंत आपण पाहतोय एक चेंडू खेळलाय, एक धाव त्याच्या बॅट मधून आलाय, दुसरा चेंडू खेळण्याची त्याच्याकडे संधी आली होती मात्र चेंडू वाईड हाताला गेलाय गोलंदाजामार्फत, अवांतर धाव, अवांतर धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवरती, 37 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। या ओव्हर मध्ये एक नऊ एक वाईड आतापर्यंत हाताला गेलाय अवलेस मिस्टर पटका, चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कॉर्नर बॉल करण्याची संधी आणि ही संधी घेतली जाते फलंदाज बाद। नवीन फलंदाज विजय धेंडे, प्रदीप धेंडे बाद होऊन माघारी परतलाय मात्र स्ट्राइक वरती असेल आकेश मसे जो आतापर्यंत चांगल्या लयमध्ये पाहायला मिळालाय। त्यावेळेस ऑन साइड टाकल्याचा प्रयत्न चेंडू झालाय फाइन लेग क्षेत्रामध्ये चार धावांसाठी, तर फलंदाजांनी कलवायचं बॅटच्या स्वरूपात असतील का बाईकच्या स्वरूपात, तर मला वाटतं बॅटच्या स्वरूपात असतील, या चार धावा जातील आकेशच्या अकाउंट मध्ये। तर या चार धावा आल्यात, या चार धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती आणि आकेश मसे खेळतोय आपल्या वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती। आतापर्यंत त्याने जर विचार केला तर 11 चेंडूंचा सामना केलाय आणि 11 चेंडू मध्ये आतापर्यंत 31 धावा जमा केल्यात। पहिला चेंडू नऊ हाताला होता, त्यानंतर षटकार, त्यानंतर चार धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर चार धावा, पाच चेंडू आतापर्यंत लीगल डिलिव्हरीज पाहायला मिळत आहेत। तर सामना चालू करायचा आहे, गाडी मैदानाच्या बाहेर आहे। तर शेवटचा बॉल या ओव्हर मधील गोलंदाज विशाल देखील मागला ठरला गेला या ओव्हर मध्ये। आकेशसाठी हा चेंडू आणि हा चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पार, पुन्हा एकदा चार धावा, या चार धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 45 या धावसंख्येवरती। तर विनंती असेल माननीय श्री प्रकाशजी सापटे यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डाईज वरती येऊन स्थानबंद व्हा, आपल्याला आयोजक विनंती करतायत। त्यानंतर आनंदजी सापटे, त्यानंतर मारुतीजी सापटे, त्यानंतर नरेशजी गरेल यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डाईज वरती येऊन स्थानबंद व्हा, आपल्याला आयोजक विनंती करतायत। आपण आदराने आमच्या व्हीआयपी डाईज वरती येऊन स्थानबंद व्हा। त्यानंतर आमच्या मंचावरती आताच आगमन झाले माननीय श्री अशोकजी कातवारी यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल।
तर दोन ओव्हरचा खेळ झालाय, दोन ओव्हर नंतर दहा फलकावरती धावा लागल्या त्या 45 धावा आणि शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुषार। तर वाइड बॉल, वाइड बॉल ने धाप फलक जाऊन पोचले 46 या धावसंख्येवरती। लेग स्टिस सोडून जाणार आहे चेंडू, स्ट्राइक वरती पदार्पण यावेळेस विजय धिंडे याला। यावेळेस हवाई सफर केला जातो चेंडू हवेमध्ये, शतरक्षक दूर वरून येतोय, नो मॅच स्लॅंड मध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत एकच धाव आणि आकेश मसे आता मात्र स्ट्राइक वरती येईल। दोन धावा जरूर कंप्लीट झाल्या असत्या, मात्र एकच धाव घेऊन आकेश मसे याला स्ट्राइक वरती आणलं जातंय, कारण आकेश मसे आतापर्यंत चांगल्या लय मध्ये पाहायला मिळाला आहे, चांगली फलंदाजी करतोय। आतापर्यंत जर बघितलं तर 12 चेंडू मध्ये 35 धावा या त्याच्या मार्फत आलेले आहेत, 5 चेंडू अद्याप बाकी असतील। फुलटा चेंडू आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, एक उत्तुंग षटकार आकेश मसेच्या बॅटमधून, 6 धावा षटकार। मैदानाच्या आतमध्ये आकेश मसे लावतोय गोलंदाजाची, ज्या फलंदाजी आतापर्यंत त्याची झालंय, आतापर्यंत त्यांनी 13 चेंडूंचा खेळ केलाय आणि दहा फलकावरती त्याच्या वैयक्तिक धावा जर बघितल्या तर 41 धावा पाहायला मिळत आहेत, 4 चेंडू अद्यापही बाकी असतील आणि या स्पर्धेमध्ये अजूनही अर्धशतक पूर्ण झालेलं नाहीये आणि ते पाहायला मिळेल जर आकाश मसे याची अशीच फलंदाजी पाहायला मिळाली तर, आणि पाहायला मिळेल कारण सहज सोपा झेल इथे सुटला गेलाय त्या एक शतरक्षका मार्फत, एक छोटासा शतरक्षक वाहतोय मात्र त्याच्या मार्फत झालेली चूक भरपूर मोठी आहे। दोन धावा कंप्लीट, दोन धावेने दहा फलक जाऊन पोहोचले 55 या धावसंख्येवरती, वैयक्तिक धावा पाहायला मिळतो आकेश मशियाच्या 43 आणि पुन्हा एकदा मिस्टर फटका पाहायला मिळतोय, एक धाव जरूर वेगाने कंप्लीट झालाय, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाईल, दोन धावा या दहा फलकावरती नोंदवल्या जातील, या दोन धावीने दहा फलक जाऊन पोहोचलाय 57 या धावसंख्येवरती आणि आकेश मसे खेळतोय आपल्या वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती। दोन चेंडू अद्याप बाकी असतील आणि या दोन चेंडू मध्ये जर आकेश मसे 5 धावा घेतोय तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल आकेश मसे याच्या नावावरती। सरेल बॅटने चेंडू लटवलाय, शतरक्षक तैनात आणि यावेळेस मात्र कुठली चुकी होत नाहीये, आकेश मसे याचे खेळ संपुष्टात आणि नाराजी व्यक्त केलाय त्या शतरक्षकाने, फलंदाज बाद। आकेश मसे हा बादून माघारे परतला, मात्र चांगली फलंदाजी त्याची त्याच्या मार्फत पाहायला मिळाली आणि त्याचं डगआउट मध्ये टाळ्या वाजून स्वागत देखील केलं जात आहे, वैयक्तिक 45 धावा करून तो बाद झालाय। नवीन फलंदाज संतोष बुधर हा मैदानाच्या आतमध्ये आलाय, शेवटचा चेंडू या ओव्हर मधील या इनिंग मधील फुलटा चेंडू, चेंडूला वेळे क्षेत्रामध्ये खेळून काढलाय शतरक्षक येतो डीप वरून, तोपर्यंत दोन धाव घेण्याची संधी आहे फलंदाजांकडे आणि या दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, या दोन धावेने दहा फलक जाऊन पोहोचलाय 59 या धावसंख्येवरती, 59 धावा या दहा फलकावरती लागल्या जात आहेत आणि 60 धावांचं टार्गेट
हे ठेवलं जात आहे। तर 18 चेंडू आणि 60 धावा या जिंकण्यासाठी करायचे असतील तर आपण लगेच सत्कार आणि सन्मानाकडे वळणार आहोत। तर आपल्या मंचावरती माननीय श्री अशोक जी कातवारी साहेब उपस्थित आहेत, त्यानंतर किरणजी कासरे, उपसरपंच कुंभार शिव, त्यानंतर विनंत असेल कपिल कासरे, असोसिएशनचे उपाध्यक्ष कुंभार शिव यांना देखील विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायजवरती या। माननीय श्री कपिलजी कासरे, कुंभार शिव जे असोसिएशन आहे त्या असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी डायजवरती या। त्यानंतर गणेशजी सापटे यांना देखील विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायजवरती या। आपण सत्कार आणि सन्मानाकडे जाणार आहोत। आपण टॉस देखील करणार आहोत। तर कृष्णा इलेव्हन वारलीपाडा आणि एस जी स्पोर्ट गंगारामपाडा या दोन संघादरम्यान मॅच होईल। तरी दोन्ही संघाच्या संघाने या लगेच टॉस करण्यासाठी। तर मी मान्यवरांना विनंती करतोय, अशोकजी कातवारे यांना विनंती करतोय की आपला इश्यू बसते आम्ही टॉस करणार आहोत। तर टॉस बॉक्स मध्ये या दोन्ही संघाचे संघ नाही किती आलेले आहेत, एस जी स्पोर्ट गंगारामपाडा आणि कृष्णा इलेव्हन वारलीपाडा दोन्ही संघाचे संघ नाही इथे उपस्थित आहेत। तर पाहुण्यांचे शुभ असते आपण टॉस करणार आहोत। काटाचा कॉल आलाय आणि छापा इथे आलेला आहे। तर एजी स्पोर्ट गंगारापाडा संघाने टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग। टॉस जिंकलाय, एक धाडसी निर्णय घेतलाय, या मागचं कारण सांगू शकशील? बॅट्समन आहेत आमच्यात चांगले। किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40 प्लस। कुठले फलंदाज पाहायला मिळतील पावप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करतील? राहुल आणि सुमित। राहुल आणि सुमित, या स्पर्धेविषयी काय म्हणशील? चांगला नियोजन आहे। यस किरण, तुम्ही टॉस हारलेला आहात, तुम्हाला प्रथम शतरक्षण करण्याचं आहे। हा निर्णय तुमच्या बाजूने लागलाय की मनाविरुद्ध लागलाय? फलंदाजी घ्यायची होती पण आता शतरक्षण तर जास्त वेळ घेत नाहीये, आपण लगेच सामन्याकडे जाणार आहोत। तर टॉस जिंकलाय एजी स्पोर्ट गंगारपाडा संघाने, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाला प्रथम शतरक्षणासाठी आमंत्रित केलं गेलंय। वावली संघाचा 12 प्रतिनिधी यायचा आहे नावं सांगण्यासाठी, फलंदाजी नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीयेत। तर पहिला चेंडू वाईड च्या स्वरूपात पाहायला मिळतोय, 7 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, 18 चेंडू आणि 60 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील। तर आपण सत्कार आणि सन्मानाकडे वळणार आहोत, या ओव्हर नंतर सत्कार आणि सन्मान करणार आहोत आमच्या मंचावरती। किरणजी कासरे, उपसरपंच कुंभार शिव, त्यानंतर असोसिएशनचे उपाध्यक्ष कपिलजी कासरे उपस्थित आहेत, त्यानंतर अशोकजी कातवारी साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यानंतर बबनजी लोबी हे देखील इथे उपस्थित आहेत। तर आपण या ओव्हर नंतर सत्कार आणि सन्मान करणार आहोत। बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाहीये आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट करण्याची संधी होती, एक धाव कंप्लीट। विशाल आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, 60 धावांचं टार्गेट, एक भल्ल मोठं टार्गेट पाहायला मिळतंय धाव फलकावरती। खराब गोलंदाजी झाली होती ओमसाई वावली या संघाची, अवलेस मिस टाइम फटका
चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज झाला होता मात्र जजमेंट चुकले गेलंय आणि दोन धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 60 धावांचं टार्गेट आहे. षटकार येथे मारावे लागतील. षटकार चौकार येथे मारावे लागतील वावली या संघाला. मात्र सिंगल आणि डबल धावांवरती इथे भर देताना पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज. फुलटॉस चेंडू आणि पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी 1+4. मात्र तोपर्यंत एक धाव एका धावनीशी फलक जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. 11 धावा आतापर्यंत जर बघितलं तर 4 चेंडू टाकून झालेत. ह्यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडू हाताला गेलं होतं. कुठलीच संधी नव्हती. मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावनीशी फलक जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू वेळेस लॉंगर क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावला गेलाय. शतरक्षक तैनात. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. तर 14 धावा या धाव फलकावरती लागल्या जातात पहिल्या ओव्हर नंतर. तर दुसरा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश. निलेश धापसी हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावरती येतोय. एक अनुभवी गोलंदाज धामणगाव संघाचा निलेश धापसी. पहिला चेंडू फुलटॉस होता मात्र फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाही कारण भन्नाट वेगाने हा चेंडू हाताला होता निलेश धापसी या गोलंदाजाने. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात आलाय. 60 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि या 60 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 14 धावा आलेल्या आहेत. त्यानंतर अजूनही जर बघितलं तर अजूनही 46 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. एक मोठं टार्गेट आणि या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना कुठेतरी वावली संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतय. चांगली गोलंदाजी धामणगाव संघाची. प्रथम फलंदाजी करत असताना 60 धावांचं टार्गेट ठेवलं. त्यानंतर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती हा चेंडू हाताला गेलाय आणि हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. हा सामना जर बघितला तर एक तर्फा सामना पाहायला मिळतोय ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय निलेश तापसी. अजूनही 46 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आता मात्र षटकारामध्ये डील करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि षटकारामध्ये डील करत असताना चेंडू सातत्याने निर्धावच्या स्वरूपात येत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात आलेत या स्पर्धेमध्ये. जर बघितलं तर सचिन निरगुडा या गोलंदाजाने पहिलं मेडन ओव्हर हाताळलं होतं या स्पर्धेमध्ये आणि मात्र त्या दिशेने वाटचाल होणार नाहीये कारण हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जातोय.
त्यानंतर जर विचार केला तर मनोज मेघवाले याने एक षटक हाताळलं होतं, त्यांनी त्याच्यामध्ये चार वाईड जरूर हाताळले होते, मात्र एक ही धाव त्यांनी बॅटच्या स्वरूपात दिली नव्हती. अवलेस मात्र फुलटा चेंडू, चेंडू जातोय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात. तपर्यंत एकच धाव मिळेल इथे, मात्र आता फक्त औपचारिकता फक्त पूर्ण केली जाईल. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलंय 16 या धावसंख्येवरती. 44 धावांची अजूनही गरज असणार आहे जिंकण्यासाठी. हवेलेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येते दूरवरून, झेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट. तर षटकाची समाप्ती, दोन षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. तर आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. तर आमच्या मंचावरती किरण कासरे उपस्थित आहेत, उपसरपंच कुंभार शिव, त्यानंतर संघनायक आहेत कृष्णा इलेव्हन वारलीपाडा या संघाचे, प्रताप कोते यांचे मित्र आहेत. तर आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान करणार आहोत. तर प्रताप कोते याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते किरणजी काजरे यांचा सत्कार आणि सन्मान करावा. माईची शाल अजून एक चांगला चेंडू, डॉट चेंडू जी सांगता. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाज, दुसरा चेंडू डॉट, दहा फलकावरती धावा, 18 धावा, अजूनही 42 धावांची गरज आहे. आणि हा सामना जर बघितला तर धामणगाव संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलाय. 60 धावांचं टार्गेट, त्यानंतर 60 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 18 धावा फक्त दहा फलकावरती लागल्यात. आणि यावेळेस फलंदाज बाद होते, अजून एक फलंदाज बाद. तर जयेश शेतोय नवीन फलंदाज, आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव मिळालाय फक्त, औपचारिकता फक्त पूर्ण केली जाते. एका धावीने धाव फलक पुढे सरसवला गेलाय. 19 धावा, 60 धावांचं टार्गेट, अजूनही 41 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना एच जे स्पोर्ट गंगारामपाडा आणि कृष्णा इलेव्हन वारलीपाडा या दोन संघा दरम्यान पाहायला मिळेल. अजून एक चांगला चेंडू, हा चेंडू देखील डॉट, आतापर्यंत चेंडू टाकून झालेत या ओव्हरमध्ये
पांच एक चेंडू अभी बाकी असेल अवलेस चेडू हवे मध्ये होता मात्र या चेडूवरती धाव मिळणार नाहीये तर ते विजय संपादन करतोय धामणगाव संघ तर हार्ड लक ओमसाई स्पोर्ट वावली तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच धामणगाव तर वावली संघाचा संघनायक आयोजकांशी संपर्क साधायचा आहे तर आपण लगेच मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत तर मॅन ऑफ द मॅच आकेश मसे इज द मॅन ऑफ द मॅच 45 धावांचं योगदान वैयक्तिक 45 धावा त्याच्या मार्फत कुठल्या गेल्या आणि एक सेफ टार्गेट त्याच्या मार्फत पाहायला मिळालं 60 धावांचं तर आकेश मसे यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी माननीय श्री नरेशजी गरेल त्यानंतर किरण टोकरे यांनी पंचांच्या भूमिकेत जायचं आहे पाहतोय सलग चौथा दिवस किरण टोकरे चांगले सहकार्य करतोय पंचांच्या भूमिकेमध्ये वेलकम किरण त्यानंतर नरेशजी गरेल यांना देखील विनंती असेल की पंचांच्या भूमिकेमध्ये या कारण आपण मध्ये एजेस फूट गंगाराम पाडा हा संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय त्याचं कारण आहे की दोन नवीन पंच या मॅच मध्ये पाहायला मिळतील कारण जेणेकरून कुठल्या प्रकारे वाद विवाद होणार नाही याची देखील दक्षता घेतली जाते तर किरण टोकरे आणि नरेश गरेल हे दोन पंच या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील तर घेऊया एक छोटस ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये